नमस्कार मित्रांनो तुम्ही जर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे अनेक लाभार्थ्यांचं प्रॉब्लेम येत आहे काही लाभार्थ्यांना तेरावा बारावा अकरावा दहावा नव्वा आठवा असे काही हप्ते त्यांच्या खात्यावरती पेंडिंग राहिलेले आहेत म्हणजे हे लाभार्थी पात्र असूनसुद्धा त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत अनेक लाभार्थी वारंवार कमेंट करत आहेत मी अनेक लाभार्थ्यांचं काल कमेंट वाचलं आणि त्या कमेंटच्या माध्यमातून मला वाटलं की सब सगळ्या लाभार्थ्यांना कमेंटचं उत्तर देण्यापेक्षा या संदर्भात एक सविस्तर व्हिडिओ घेतला पाहिजे त्यासाठी मी हा व्हिडिओ घेतलेला आहे आणि आता येणारा तेरा चौदावा जो हप्ता आहे तो येणार आहे परंतु चौदाव्या हप्ता येण्याच्या पूर्वी तुम्हाला काही कामे पूर्ण करावे लागणार आहेत जोपर्यंत आता त्रुटी आहे त्या त्रुटीची पूर्तता केली तरच तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत अनेक लाभार्थ्यांचं लँड सिडिंगचं प्रॉब्लेम आहे आता लँड सिडिंग जोपर्यंत तुमची यस होणार नाही तोपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत आता ही लँड सिडिंग यस करायची असेल तर आता कोणत्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करावं लागेल किंवा याची फाईल तुम्हाला कोणत्या ठिकाणी द्या द्यावी लागेल किंवा या संदर्भात कोणते डॉक्युमेंट्स असतात का तर मित्रांनो एकतर तुम्हाल, तुम्हाला तुमच्याकडं सातबारा असावा लागतो त्यानंतर आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक त्याची एक एक प्रति झेरॉक्स काढा आणि तहसील कार्यालयामध्ये एक वेगळी ऑफिस बनवलेली आहे त्या तहसील कार्यालयामध्ये देऊन टाका देणं गरजेचं आहे आता अनेक लाभार्थ्यांची तहसील कार्यालयामध्ये सर्व फॉर्म दिलेली आहेत परंतु त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत हे पैसे तुमचे कुठेही जात नाही याची जे प्रोसेस आहे ते वरूनच बंद असल्यामुळं हे अपडेट अद्यापही कम्प्लीट झाला नाही जर तुम्ही दिला असेल लँड शेडिंगसाठी तर तुम्ही बिंदास राहा तुमचे जे काही पैसे आत्तापर्यंत पेंडिंग राहिलेले आहेत ते सर्व पैसे तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे सर्व हप्ते तुमच्या खात्यावरती येणार आहेत आता त्यानंतर अनेक लाभार्थ्यांचा असा प्रॉब्लेम आहे बँक खाते आहे परंतु त्या बँक खात्याला त्यांचा आधार कार्ड लिंक नाही मित्रांनो आता के वाय सी केल्यामुळं अनेक लाभार्थ्यांचं आता आधार कार्डच्या माध्यमातून पैसे डीबिटेच्या अंतर्गत हे पैसे येत असतात म्हणून तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणं अनिवार्य आहे जोपर्यंत तुम्ही बँक खात्याला आधार कार्ड लिंक करत नाही तोपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यावरती येणार नाहीत आता तात्काळ तुम्हाला जर हे काम पूर्ण करायचं असेल तर एकच तुमच्यासमोर पर्याय आहे ज्या लाभार्थ्यांचं खाते नंबरला आधार कार्ड लिंक नाही अशा लाभार्थ्यांनी काय केलं पाहिजे तुमच्या गावामध्ये पोस्ट ऑफिस असेल किंवा तुमच्याजवळ पोस्ट ऑफिस आहे त्या पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि त्या ठिकाणी एक नवीन खाते खोलून घ्या तुम्हाला काही मिनटाच्या आत नवीन खाते खोलून देतील आणि त्या खात्याला चोवीस तासाच्या आत ते तुमचं जे खातं आहे त्याला आधार कार्ड लिंक करून देईल आणि एन पी सी आय ला सुद्धा ते खातं तुमचं लिंक होईल म्हणजे डीबीटीच्या अंतर्गत येणारे जे अंतर, काही पैसे आहेत सरकारच्या माध्यमातून त्या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून तुमचे पैसे दिले जाणार आहेत किंवा मिळणार आहेत मित्रांनो त्यानंतर अनेक लाभार्थ्यांचं असं प्रॉब्लेम आहे त्यांची केवायशी पूर्ण झाली नाही काही लाभार्थ्याच्या अंगठा बसत नाही तुम्ही तेव्हा प्रयत्न केला होता अंगठा होत नाही अंगठा बसत नाही म्हणून तुम्ही हे सोडून देऊ नका कारण सी जोपर्यंत तुमचं होणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो हप्त्याचे जे आहे ते हप्ते पेंटिंगमध्येच राहणार आहेत आता करून पहा होऊन जाईल प्रयत्न करणं फार गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुमचं हे काही साध्य होणार नाही किंवा तुम्हाला हे मिळणार नाही आहे आता मित्रांनो त्यानंतर अनेक लाभार्थ्यांचं असं सुद्धा प्रॉब्लेम आहे त्यांचे सी पूर्ण आहे खाते नंबरला आधार कार्ड लिंक आहे त्यानंतर जे लँड सेलिंग आहे ते पण यस आहे तरीसुद्धा खात्यावरती पैसे आले नाहीत ते सुद्धा लाभार्थी कमेंट केलेले आहेत आता कमेंट केलेले लाभार्थी एक ध्यानात ठेवा मी कमेंट काल वाचलं सगळ्यांचे कमेंट वाचलो कमेंट वाचल्याच्या नंतर मला एक कळालं की एक व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना कळेल अशा पद्धतीनं या सर्वांचं जे काही सोल्युशन आहे या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यावं त्यासाठी मी हा व्हिडिओ घेतलेला आहे मित्रांनो एक ध्यानात ठेवा सर्व प्रक्रिया तुमची कंप्लीट असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही बिंदास राहा तुम्ही लँड स्डिंगसाठी तहसील कार्यालयामध्ये जर अर्ज दिला असेल तर तुमचं होऊन जाईल जे काही हप्ते पेंडिंग आहेत ते सर्व हप्ते तुम्हाला मिळून जातील त्यानंतर आता तुम्ही आधार कार्ड जे काही खाते नंबर आहे त्या खात्याला जर तुमचा आधार कार्ड लिंकसाठी तुम्ही दिला असेल तर काही कळजी काळजी करू नका लिंक झाल्याच्यानंतर ते सुद्धा तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत केवायशी तुम्ही आत्तापर्यंत केली नसेल तर सी नक्की करून घ्या सी झाल्यानंतर तुमचे हे पैसे येणार आहेत आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट असा की अनेक लाभार्थी कमेंट केले होते की नमो शेतकरी सन्मान निधी योजना जी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे अंमलबजावणी आता याची सुरुवात होणार आहे मित्रांनो आता या लाभार्थ्यांना कशा पद्धतीनं पैसे मिळणार आहेत हे थोडक्यात जाणून घ्या जे लाभार्थी पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणी करत आहेत अशाच लाभार्थ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे पैसे हप्ते येणार आहेत आता आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक त्यानंतर खाते नंबरला मोबाईल नंबर लिंक त्यानंतर तुमच्या खाते नंबरला आधार कार्ड लिंक लवकरात लवकर करून घ्या सी कंप्लेट नसेल तर सी करून घ्या सर्व पैसे तुम्हाला मिळणार आहेत बिंदास राहा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र